महत्त्वाची बातमी. गुजरातमध्ये प्रचाराची रणधुमाळी समाप्त झालेली आहे. गेल्या दीड महिना धडाडणाऱ्या तोफा थंडावल्यात. गुरुवारी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान होत आहे. मोदी राहुल गांधींच्या खडाजंगीनं प्रचाराचा हा दुसरा टप्पाही तितकाच गाजला. 18 तारखेच्या मतमोजणीवर आता सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे. गुजरातमध्ये प्रचाराची रणधुमाळी संपलेली आहे. मतदानाचा दुसरा टप्पा गुरुवारी अंतिम टप्पा पार पडतो आहे. त्याच्यासाठीच्या या प्रचाराच्या तोफा आता समाप्त झालेल्या आहेत. गेला महिना दीड महिना गुजरातमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. मोदी राहुल गांधी आणि भाजप काँग्रेसचे सर्वच ज्येष्ठ नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. भाजपनं आपला बालेकिल्ला राखण्यासाठी जोरदार तयारी केली होती, तर काँग्रेसनंही गेल्या काही वर्षांनंतर प्रथमच आक्रमक रूप घेत गुजरातमध्ये भाजपला शह देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता काँग्रेसच्या या प्रयत्नांना किती यश येत आहे हे अर्थातच 18 तारखेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांच्याकडून. विनोद, प्रचाराचा हा दुसरा टप्पा, दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठीचा हा प्रचाराचा टप्पाही संपलेला आहे. काय सांगाल, हा दुसरा प्रचाराचा टप्पा कसा राहिला? ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या टप्प्यात धर्म आणि इतर जातीय राजकारणाला रंग आला होता आणि दुसऱ्या टप्प्यात जर आपण पाहिलं तर नीचपणापर्यंत हे आरोप प्रत्यारोप गेले होते आणि नंतरच्या टप्प्यात तर थेट पाकिस्तानापर्यंत हे सगळे जाऊन पोहोचलं होतं. त्याच्यामुळे दुसरा टप्पा हा नाही म्हटलं तरी धर्माच्या मुद्द्यावरच गाजला आणि त्याच्यात पाकिस्तानलाही ओढण्यात आलं. अहमद पटेलांवर हा मुद्दा गाजला. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज शेवटच्या दिवशी म्हणजे प्रचार रॅली जी होती अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची, जी रद्द करण्यात आली होती कायदा सुव्यवस्था आणि वाहतुकीच्या मुद्द्यावरून, तर कुठे ना कुठं या दोघांनी पुन्हा एकदा प्रचाराचा वेगळा मार्ग अवलंबत मतदारांसमोर जाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा की मोदींनी सी प्लेनच्या माध्यमातून अहमदाबाद ते मेहसाणापर्यंत प्रवास केला आणि धरोई डॅमला जाऊन ते तिकडे अंबाजीला दर्शन करून पुन्हा परत आले अहमदाबादमध्ये आणि तिकडे राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. आणि एवढंच नव्हे तर त्यांनी शेवटच्या दिवशी सुद्धा मोदींवर जोरदार हल्लाबोल केला की सी प्लेनचा हा जो प्रवास होता हा म्हणजे मोदींनी विकासाच्या मुद्द्यावरून मतदारांचं हटवलेलं लक्ष होतं असं सांगत त्यांनी जोरदार त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. परंतु शेवटचा दिवस हा काही प्रचार रॅली सभा याच्यामुळे गाजला नाही तर राहुल गांधी यांची पत्रकार परिषद आणि त्याच्यावर केलेली त्यांनी टीका आणि दुसरं म्हणजे मोदींची ही सी प्लेनची सफर याच्यावरूनच हा शेवटचा दिवस लक्षवेधी ठरला. परंतु उमेदवार आपापल्या पातळीवरती प्रत्यक्ष भेटीसाठी आणि छोट्या छोट्या रॅली कॉलनीमध्ये जाऊन मतदारांशी संवाद साधणे याच्यावरच दिवसभर भर राहिला. परंतु आता नेमकं हा सगळा प्रचाराची राड थंडावल्यानंतर उद्याचा दिवस एक विसावा घेतल्यानंतर म्हणजे मतदारांनाही विचार करायला उद्याचा आजचा दिवस आहे. त्याच्यामुळे परवा आता नेमकं कुणाच्या पारड्यात कोण काय टाकतं हे सगळं 18 तारखेला चालणार असलं तरी आता सगळी जी काही आरोप प्रत्यारोपांची राड आहे ती मात्र थंडावलेली आहे. धन्यवाद विनोद, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.